नमस्कार, मैं अशोक जोशी। अमरावती नगरी में पहली साइकिल सर मोरोपंत जोशी लाए, ऐसा इतिहास में लिखा हुआ है। आज हम अस्थि रोग तज्ञ डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी इनके पास में है। ये बहुत अच्छे साइकिलिस्ट हैं। आइए, साइकिल के बारे में उनके क्या विचार है ये हम जानते हैं। मला असं वाटतं की व्यायामाचे विविध प्रकार आहेत, जसं कुणाला चालायला आवडतं, कुणाला पळायला आवडतं, कुणाला सायकलिंग, कुणाला पोहायला, कुणाला जिममध्ये, आणि हे सर्वच व्यायामाचे प्रकार हे आपापल्या दृष्टिकोनातून चांगलेच आहेत। पण माझ्या स्वतःच्या एक सायकल चालवणे हा एक आवडीचा विषय आहे, आणि अशा प्रकारे ज्यांना ज्यांना सायकल चालवायला आवडते अशांसाठी सायकल हा एक सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे, कारण त्यांनी कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम किंवा आपले हृदय आणि फुफ्फुस या सर्वालाही व्यायाम होतो, सर्व शरीराला व्यायाम होतो। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण फिरता येतं, आपल्याला निसर्गाचा आनंद घेता येतो, तर या दृष्टिकोनातून मनोरंजन खूप होतं। हा एक सामूहिक प्रकार असल्यामुळे खूप मैत्री आपली वाढते, आणि अशा दृष्टीने मला असं वाटतं सायकल चालवणे हा व्यायाम प्रकार सर्वांसाठी एक खूप चांगला व्यायाम प्रकार आहे। एक दोन म्हणजे ज्यावेळेला करोना काळ यायचा होता त्याच्या अगोदरची गोष्ट आहे ही, तर दोन वेळेला मला अशी संधी मिळाली की एकदा ऑस्ट्रियामध्ये आणि एकदा इटली या देशामध्ये एक 7-7-8-8 दिवसाच्या सायकलिंगच्या टूर्स तिथल्या कंपनीने अरेंज केल्या होत्या, की ज्याच्यामध्ये रोज एक 50 ते 100 किलोमीटरपर्यंत सायकल चालवायची होती। आणि त्याचा उद्देश एका ठिकाणाहून नुसतं दुसऱ्या ठिकाणी न जाता ग्रामीण भागातून सायकल चालवायची, तिथल्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून घ्यायची, किंवा छोटे छोटे जे निसर्ग सौंदर्य आहे त्याची मजा उचलायची, अशासारखा छानसं सफर होता तो। आणि त्याचा आम्ही पुण्याचे काही ग्रुप होता तो आणि आम्ही पती पत्नी दोघांनी त्या ग्रुपबरोबर मोठा आनंद उठवला होता असं वाटतं। मी असा सल्ला देईन अमरावतीच्या लोकांना की आपल्या शहरामध्ये एक युनिक अशी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला डोंगर आहेत, सपाट रस्ते आहेत, सुंदर रस्ते आहेत, आणि मोर्शीसारखं धरण आहे, अशा कित्येक ठिकाणी आपण सायकलनी जाऊ शकतो, छोटे छोटे मंदिरं आहेत, निसर्गरम्य अशी ठिकाणं आहेत। या सर्वांना आपण अमरावती जिल्ह्यातल्या सायकल चालवून भेट देऊ शकतो, आणि त्याच्यामुळे या आपला आनंद खूप द्विगुणित होतो असं मला वाटतं। तर जरूर सर्वांनी सायकल चालवावी आणि रविवारी छोट्या छोट्या ट्रिप्स आपल्या क्षमतेनुसार अरेंज कराव्या आणि या गोष्टींना भेट द्याव्या, मैत्री वाढवावी, आणि सायकलिंगचं कल्चर हे सायकलिंगची संस्कृती आपल्या शहरामध्ये आपण जोपासावी असं मला मनापासून वाटतं।